ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या 192 व्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, मंत्रिमंडळामधले आमचे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय अतुलजी सावे साहेब, ज्येष्ठ विधिमंडळातले आमचे ज्येष्ठ सहकारी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय भुजबळ साहेब, महिला आयोगाचे अध्यक्ष रूपालीताई चाकणकर, खासदार श्रीनिवासजी पाटील, माजी मंत्री आणि आमदार महादेवजी जानकर, आमचे दुसरे सहकारी मित्र या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मान्य मकरंदबा पाटील, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आमचे सहकारी माननीय विजयबापू शिवतरे, या ठिकाणी ज्यांनी आता स्वागत प्रास्ताविक केलं ते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन बापू, या गावच्या सरपंच श्रीमती नेवसेताई, बरोबर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव, शारदाताई जाधव, आमचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सर्व प्रशासनातले अधिकारी, या गावचे सर्व प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत, सोसायटी, सर्व संस्थांचे पदाधिकारी, उपस्थित सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी, बंधू भगिनी, माध्यमांचे सर्व प्रतिनिधी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या स्मारकाचं दर्शन घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय राज्याचे प्रमुख म्हणून या ठिकाणी उपस्थित झाले, जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने सर्वप्रथम मी त्यांचं शाब्दिक स्वागत करतो. मी मगाशी सांगितलं तसं विधिमंडळामधले आमचे सहकारी लक्ष्मणराव जगतापांचं सकाळी दुःखद निधन झाल्यामुळं इतर सगळे स्वागताचा सोपस्कार करू नये अशा पद्धतीच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिल्यामुळं मी शाब्दिक स्वागत करतो. ही नायगाव ही एक पुण्यभूमी आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचं जन्मगाव आणि या ठिकाणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाची जी सुरुवात केली, विरोध झाला, वेळप्रसंगी दगड अंगावर पडले, परंतु कशालाही न डगमगता मुली शिकल्या पाहिजेत, प्रौढ स्त्रिया सुद्धा शिकल्या पाहिजेत. शिक्षणाचं महत्व हे मुलींच्या मध्ये, महिलांच्या मध्ये रुजवण्याचं काम स्वतः पुढाकार घेऊन, स्वतः मुलींना शिकवून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी या ठिकाणी केलं. आज वेगवेगळ्या पद्धतीनं शिक्षणाची दारं देशामध्ये, राज्यामध्ये खुली झालेली आपण पाहतो, परंतु त्या काळात अशा पद्धतीचं धाडसी पाऊल उचलणं हे किती जोखमीचं होतं, पण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी ते अतिशय मनापासून केलं, जिद्दीनं केलं आणि समाज सुधारण्याचं काम, महिलांना साक्षर करण्याचं काम, महिलांना मूळ प्रवाहामध्ये आणण्याचं काम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी या ठिकाणी केलं. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांच्या स्मृतीला मी या ठिकाणी अभिवादन करतो. मी मगाशी म्हटलं तसं जास्त भाषण करण्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे. साहेब, या ठिकाणी काही अनेक वर्षांचे प्रश्न आहेत. विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना लोहमवाडी ना मांडरदेव रस्ता हा बऱ्याच दिवसापासून साहेब या ठिकाणी प्रलंबित आहे. आपण येण्याच्या अगोदर मी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं होतं. आपली मान्यता झाल्यानंतर आपण त्याच्यावर योग्य निर्णय घ्याल, परंतु या बजेटमध्ये, येणाऱ्या मार्चच्या अधिवेशनामध्ये आपल्याला त्याचा देखील या ठिकाणी विचार करावा लागेल. या परिसरामधल्या कॅनॉलमधनं जे शेतीला पाणी जातं, परंतु डोंगराच्या बाजूला उंचीवरती असणारी काही शेत जमीन आहे ज्याला पाणी मिळत नाही. आमदार मकरंद पाटील असतील, पुरुषोत्तम जाधव असतील, नितीन बरगुडे असतील, शारदाताई असतील, ही सगळीच मंडळी त्याला उपसा सिंचन योजना करून पाणी द्या अशा पद्धतीचा त्यांचा सातत्यानं आग्रह असतो. एक दोन तीन महत्वाचे विषय या ठिकाणी आहेत.
आपली मुंबई मध्ये वेळ घेऊन त्याचे प्रस्ताव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून निश्चित मी आपल्या समोर या ठिकाणी ठेवेन। बाकी हा विभाग आता दोन बलकवडे असेल, निरा देवधर असेल, या पाण्यामुळे आता बऱ्याच या प्रकल्पांच्यामुळे या विभागाला पाण्याची चांगली सोय शेतीच्या या ठिकाणी झालेली आहे। औद्योगिक MIDC मग शिरवळची MIDC असेल, खंडाळ्याची MIDC असेल, इथं उद्योग चांगले आलेले आहेत, त्यामुळे हा परिसर आता पूर्वी जसा दुष्काळी भाग समजायचे तसं काही हा नाही राहिलेला। पण निश्चितपणे आपण जिल्ह्याचे सुपुत्र आहात, आपलं सतत या जिल्ह्याच्या प्रकल्पांकडे जिल्ह्याच्या प्रलंबित कामांकडे सतत आपलं लक्ष आहे। गेली 5 महिने झाले मी पाहतोय, प्रत्येक वेळी कुठलीही विषय असला तरी त्या बाबतीत सकारात्मक अप्रोच ठेवून, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून दिवसातले 17-18 तास काम करणारे मुख्यमंत्री म्हणून आपल्याकडे या ठिकाणी महाराष्ट्र बघतोय। आपल्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करताना निश्चितपणे जिल्हा विकासाच्या बाबतीत अग्रसर ठेवण्याचं काम आम्ही सगळे सहकारी मिळून या ठिकाणी करू, एवढीच या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो। पुन्हा एकदा आपले भुजबळ साहेबांचे, सावे साहेबांचे, रूपानेताई चाकणकरांचे, या सगळ्या मान्यवरांचे जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी मी शाब्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।